मच्चा मच्चा, मच्छा घ्या मच्छा भाजल्या मच्छा मच्छाले मच्छा ग्या मच्छा घ्या मच्छा भाजल्या मच्छा अबे लेखा गण्या मच्छा वाला आला का आपल्या गावात हावले कशम आता घरी जातो ना नाजीले सांगतो मच्छावाला बाबाजी आला म्हणून माझ्याजीले तर लय आवडते मच्छा खाले अबे जाना मंगाना जाय सांगून दे मी भी आता घरी जातो आणि मालेले भी मच्छा घ्यायला लावतो आणि मी भी मस्त मच्छा ना मच्छा क्या मच्छा बाज ले आ मच्छा अबे गने चलना चलना लोकर चलना जानो तू भी मी भी जातो माझ्या घरी लवकर लवकर सांगू नाही तर संपून जाईल ना मग मच्छा आपल्याला भेटणार नाही ना चल लवकर चल हावले कशा चाल चल लवकर जाऊ पाहिजे का बाई पाहिजे का मच्छा पाहिजे का कोणत्या मच्छा आहे काका भाजल्या मच्छा होय भाजल्या पाहिजे काय हा ना काका पाहिजे ना मला घेतो ना थांबा दोन मिनिट बोल बाई कितीचे देऊ तुला मच्छा द्या ना काका चाळीस रुपयाचे द्या बर घे पन्नास रुपयाचे मच्छा घेण काय दहा रुपयासाठी माग पुढे पन्नास रुपयाचे काका मच्छा पण माझ्या आहे म्हणून म्हटलं देऊन द्या चाळीस रुपयाचे दहा रुपयाचीच गोष्ट आहे ना तर पुढच्या वेळेस देऊन देजो मला मी तर नेहमीच येत राहतो तू या गावात घेऊन घे पन्नासचे चे बर ठीक आहे मग तसं करा देऊन द्या पन्नास चे देऊन द्या घे दे बाई मच्छा ठीक आहे मग काका चाळीस रुपये घ्या आणि दहा रुपये उद्या ठेवा हा थीका, थीका, हा ठीक हो, आहे ठीक आहे देऊन देजो दिन, मग पुढचा दिन, आठवणी न दिन मच्छा घ्या मच्छा भाजल्या मच्छा आजी ओ आजी, आजी? आजी? काय रे गण्या का काय झालं हो आजी मच्छा विकणारा बाबाजी आला ना आपल्या गावात घेण मच्छा घेत नाही काय घेतो ना रे गणया घेतो ना मच्छा कुठे श्यामच्या घराजवळ ना मच्छा रे भाजल्या होय का हिरव्या मच्छ्या मी तर कोणत्या मच्छा होयत भाजल्या होय का हिरव्या होयत काय रे गण्या काय बुरग होय तू तुला माहिती नाही कोणत्या मच्छा आणि घरी आला सांगत मच्छावाला बाबाजी आला आणि मच्छावाला बाबाजी आला ओ आजी घाई घाई आलो मी आजीले सांगतो आजीले सांगतो असं करत आठवणच नाही मले काय म्हटलं त्या बाबाजीनं तर भाजल्या मच्छा म्हटल्या क हिरव्या मच्छा म्हटल्या तर बरं राहू तू जाय मग बरं आपल्या घरी बोलावून आणत्या बाबाजी आजी बोलावते लवकर जाय ना लवकर नाही तर तिकडे जाऊन बसशील नाही आजी लवकर जातो ना लवकर येतो मच्छा घ्या मच्छा भाजल्या मच्छा मच्छावाले मच्छा घ्या बाबाजी अ बाबाजी काय म्हणते रे बाबू बोल ना बाबाजी तुम्हाला ना मै आजी बोलावते मच्छा घ्यायच्या माया घरी हो काय तुम्ही आजी बोलावते काय मच्छा घ्यायला तुझ्या आजीचं नाव काय आहे काय म्हणते बाबाजी माया आजीचंच नाव सांगू क माया आजीचं पूर्ण नाव सांगू अरे बाबू आता तुझ्या आजीचंच नाव सांग ना काय पूर्ण नाव सांगा लागते मी काय तुझ्या गावात सगळेलंच ओळखतो फक्त तुझ्या आजीचं नाव सांग तू आजीचं नाव सांग फक्त मग येतो मी तुझ्या घरी हाव काय तर माझ्या आजीचं नाव आहे शांताबाई असं शांताबाईचं नाव तू वाटते येतो ना बाबू मग येतो मी तू या घरी येतो तू जाय येतो मी इकडे दोन तीन घरी मच्छा विकून ठीक आहे ना बाबाजी या हा माझ्या घरी या हाव हाव येतो मच्छा घ्या मच्छा भाजल्या मच्छा मच्छावाले मच्छा घ्या मच्छा क्या मच्छा भाजल्या मच्छा पाजी का भाई भाजल्या मच्छा काका हिरव्या मच्छा नहीं है का नहीं ना बेटा हा वे आने हिरव्या मच्छा भाजल्या मच्छा है पाजी असन है। घे हिरव्या मच्छा पाजी होते काका आज तो नहीं आनले भाई पाजी असन है घे मग भाजल्या ठीक है ले काले, ले दिन दिया मग दिन दिया भाजल्या मच्छा दिन बोल मंग कितीच्या देऊ द्या ना काका देऊन द्या वीस रुपयाचा काय बोलतो बेटा वीस रुपयाच्या मच्छा येते का सांग बर किती देऊ मी तुले वीस रुपयाच्या मच्छा सांग तर घे चाळीस पन्नास रुपयाच्या वीस रुपयाच्या किती मच्छा देऊ मी तुला हा तू तर मलाच विचारात पाडत किती मच्छा येईन वीस रुपयाचे घे ना घे ना घेत पन्नास साठ रुपयाच्या नाही ना काका तेवढ्या मच्छा नाही पाहिजे काका घेतले का ते मच्छा पण माझ्या घरी मी मच्छा नाही खात आणि ना माया लेकरही मच्छा नाही खात फक्त त्याले पाहिजे मच्छा तर त्याच्यासाठी पन्नास साठ रुपयाचे कायले घेऊ वीस रुपयाचे देऊन द्या एका माणसासाठी पन्नास साठ रुपयाचे मच्छा घेणं नाही परवडत ना जास्त होते आणि तेवढे मच्छा थोडी खाणं होते तर देऊन द्या ना काका देऊन द्या ना वीस रुपयाचे असं काय तसं सांग ना मग बाई क तू मच्छा नाही खात म्हणून तस तर मी कोणाला देत नाही दहा न वीस रुपयाच्या मच्छा मध्येच महागात पडते ते पण आता तू म्हणत तुला देऊन देतो बर बर ठीक आहे नका देऊ कोणाला पण मला देऊन द्या अन्न मग काही वाटी प्लेट ताट आणि काही कटोरं गिटोर कायच्यात देऊ हा हा आणतो ना का आणतो ना मच्छा का मच्छा भाजली मच्छा माहित नाही ना आजी मी तर गेलो होतो बोलावाले त्या बाबाजीले तर म्हटलं चला बाबाजी घरी म्हटलं माई आजी बोलावते तर तो, तो बाबाजी म्हणत होता तुम्ही आजीचं नाव सांग मी येतो म्हणे तु या घरी मी ना सांगतलं आजी मग तुझ्या नाव सांगतलं तर मला म्हणत होत ओळखतो म्हणे मी शांताबाईले अजून आलाच नाही हा बाबाजी बाबाजीत संपलं तर एवढा वेळ झाला त्या बाबाजी आले काय तुला वेळ चा म्हणून राहिलो आधी चाल मच्छा गेले आधी चाल मच्छा गेले तर तू बी बसली आता तो बाबाजी इथं मच्छा खाली नाही भेटणार अरे गण्या आता मला काय माहिती आता तो बाबाजी तिकडच्या तिकडे वापस चालला जाईल म्हणून अरे आपण नेहमी मच्छा घेतो का तो, तो, ये तो बाबाजी येते ना नेहमीच येते मच्छा घेऊन आपल्या घरी तर मी म्हटलं आज बी येईन म्हणून इथंच बसली आता मला जर माहीत राहिलं असतं कला मच्छ्या संपून जाईन तर तिकडेच नाही गे गेले गे असते ना ना। का मी मच्छ्या गेले गावात गेली असती पण आता मी इथे बाबाजीचीच वाट पाहत बसली असं आजी मग तू तुझं काम आपल्या घरी येते ना आपल्या घरी येते सांगून राहिली आता संपल्या ना मच्छा अरे थांब ना पाच दहा मिनिट वाट पाहू येईन तर बर बसला असं नाही तर कोणाच्या घरी पाणी गिनी पेत वेळ लागत नाही काय गावात घुमते तर लागतेच वेळ आता तुला म्हटलं माझी बला ते तो काय डायरेक्ट आपल्याच घरी येईन काय आता काय गावात घुमत 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 असेल आपल्या घरी का डायरेक्ट येऊन जाईन आणि मग वापस जाईन काय आणखी एका काटून असेल ना तो बाबाजी मच्छा विकत का डायरेक्ट आपल्या घरी येऊन बसून जाईन मच्छा घ्या मच्छा भाजल्या मच्छा पाय रे गण्या पाय आले ना बाबाजी ऐकायला आला ना आवाज हा हो आज इथे पाय ते येऊन राहिले बाबाजी आता पाय बरं असाय तुझ्या काम थोडस काही लेट झालं तर लागला बोंबला असं नाही का पाच दहा मिनिट थांबा म्हणून काय माहित तुला कोणत्या गोष्टीची कायची घाई येते बिनफालतू बोमला घ्या मच्छा भाजल्या मच्छा यान भाऊ या घरी आले हाव शांताबाई आता वेळ तर लागतेस विकत विकत या लागते ना मच्छा अन कोणी ना कोणी भेटतेस वळखीचे तर बोलाय लागते तर लागते मग वेळ हा आता ते तर आहे कोणी बोललो तर बोला तर लागतेच नाही तर काय मग आला होता तू या नातू आला होता मला बोलावाले हा ना तुमची तो बाबाजी बाबाजी आलेच आलेच नाही नाही आजी म्हणते मच्छा गेले म्हणते बाबाजी वापस असा म्हणून राहिला नाही नाही मच्छ किच नाही संपले बोलावल्यावर नाही येणार का मी कमानच झाली मग तो आला होता ना तू या नातू मग असा कसा नाही येणार मी या मग बसा पाणी गिनी प्या हिरवा मच्छा नाही आले भाऊ आज नाही नाही शांताबाई हिरव्या मच्छा नाही आणले भाजल्या मच्छ्या आणले बा तिकडे ते नाही काय प्रीती प्रीती म्हणत होती काका हिरव्या मच्छ्या नाही आणले काय मी म्हटलं नाही बा हिरव्या मच्छ्या नाही आणले आता कसं कोणाला हिरव्या मच्छ्या आवडते तर कोणाले भाजल्या मच्छ्या आवडते तर कधी भाजल्या मच्छ्या घेऊन येतो कधी हिरव्या मच्छा घेऊन येतो दोन्ही ठेवत जाणार का भाऊ दोन्ही ठेवत जाना हिर्या भाजले जा हाव निकाल येत असं करण नाही का आता पुढच्या वेळेस येईन तर दोन्ही मच्छा घेऊन या लागण सोबत ह्या भाजल्या मच्छा होई म्हणतात शिड्या मच्छा तर नाही होई नाही तर घ्यायला लाव जा शिड्या मच्छा काय बोलत शंताबाई मी नेहमी तुझ्या गावात येतो तर कधी तुला शिड्या मच्छा दिले काय मी ना कशी बोलत तू विचारून घ्या लागते भाऊ आता भाजल्या मच्छा म्हटलं म्हणजे सांगता नाही येत ना शिड्या होय का तात्या होय म्हणून विचारलं बा आत्यास मच्छा होई तू या गावात आलो ना तू या गावातच भाजले मी ना मच्छा नाही तर विचारून घे होते लेकरायले लेकराय समोरच भाजले मी ना मच्छा गावात आणून पोट्टे बाट्टे खेळतच होते तिथच भाजले मी ना मच्छा हा काय ना मग शांताबाई कितीचे देऊ तुले मच्छा मला काय द्या ना पन्नास रुपयाचे तुम्हाला माहितच आहे पन्नास रुपयाचे घेतो म्हणून माहित आहे म्हणा आपण विचारून घ्याव म्हटलं घे शांताबाई घे मच्छा नाही ठापडे शांताबाई आज मी ना ठेपडे नाही आणले पाय ना मचतेर मच्छी मच्छा तर पाहून घे शांताबाई पहिले मग मले ठापडे दिले म्हणून घे मग मच्छा बसा मग आता लाईक दिवसाचे आले तर वाय पिऊनच जा नाही नाही शांताबाई वेळ होते मले नाही तर गेलोच तो चाय पिऊन मग पाच जो ले काले पुढच्या वेळेस पिऊन घ्या ना भाऊ पिऊन घ्या ना किती वेळ लागते चाय बनवाले पाच मिनिट लागन पिऊनच जा ना आता नाही नाही शांताबाई लय वेळ झाला आज मले पुढच्या वेळेस पाच जुले काले चाय बर ठीक आहे दे मग शांताबाई पैसे दे ना जाऊ दे बा मले भाऊ मागच्या वेळेस पन्नास रुपये जमाय ना तुमच्या जवळ बुलले काय हो तिची बहीण बुल होतो मी आता हाव हाव हाय हाय पन्नास रुपये जमा आहे चल मग येतो अन आता पुढच्या वेळेस हिरव्या मच्छा माझ्यासाठी हा हा आणतो घ्या मच्छा मच्छा चला मग मित्रांनो सांगा बा कमेंट करून कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की करा भेटू मग उद्या अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद Oh, uh -huh.